आपण एक सूत्र आपण असं बघू की मला येणाऱ्या उत्पन्नामधून मी रक्कम बचत करीन आणि इथपासून मी सुरुवात करीन एसआयपी मधला परतावा हा तुम्ही कुठल्या प्रकारचे शेअर घेत घेताय याच्यावर अवलंबून आहे एकदा ही गुंतवणूक एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष ऑब्झर्व करा तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न दिसायला लागलं की आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढेल इमर्जन्सी हा माझा एक गोल आहे कारण मला समजा काही इमर्जन्सी आली तर मला ते पैसे लगेच हवेत अशी गुंतवणूक मी पीपीएफ मध्ये करणार नाही अशी गुंतवणूक मी बँकेच्या एफ डी मध्येच करीत एस म्हणजे सेफ्टी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कॅपिटलची सेफ्टी दुसरं एल म्हणजे लिक्विडिटी लिक्विडिटी म्हणजे मला हवे तेव्हा पैसे मला काढता येतात का आणि आर म्हणजे रिटर्न्स म्हणजे मला मिळणारा परतावा आता हा एक त्रिकोण आहे बघा एस एल आणि आर आर्थिक नियोजन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक आपल्या सगळ्यांना दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट पगार म्हणून असेल किंवा काहींचा बिझनेस असेल तर त्यामधनं प्रत्येकाला आर्थिक प्राप्तीही होत असते पण बऱ्याच वेळा लोकांना हाही अनुभवत असेल की जेव्हा महिना अखेरीस येते महिना जेव्हा संपायला येतो तेव्हा हा पगार कुठे जातो ते कळतच नाही कारण की आपण त्याचं आर्थिक नियोजन हे नीट केलेलं नसतं हे आर्थिक नियोजन कसं करायचं आपला येणारा पगार हा किती गुंतवायचा त्यातला भाग किती खर्च करायचा किंवा हा जो पगार असतो आपला हा नेमका कुठल्या एस आय पीमध्ये गुंतवायचा कुठल्या कुठल्या सरकारी योजनेमध्ये गुंतवायचा या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी याच्या सगळ्या विषयावर त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी आपल्याबरोबरच आहेत आनंद पोफळे आनंद पोफळे हे आर्थिक सल्लागार आहेत आणि गेली पंचवीस वर्ष ते आय टी सेक्टरमध्ये त्यांनी काम केले आहे आपण त्यांच्याकडे जाणार आहोत पण त्याआधी मी तुमच्या सगळ्यांचं सकाळ डिजिटलच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आणि या नव्या कोऱ्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आनंद पोफळ्यांकडे जाऊया आनंदजी नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे धन्यवाद रोहन मी सगळा आपला हा कार्यक्रम सुरू होण्याच्या सांगेन की तुम्हीच आमच्या प्रेक्षकांना तुमची एकदा ओळख करून घ्या नमस्कार मी आनंद पोफळे गेले पंचवीस वर्ष माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम केलं आणि गेले दहा वर्ष मी आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा काम करतो एक गोष्ट लक्षात आली की आपण उत्पन्न मिळवत असतो पण मिळवलेलं उत्पन्न योग्य पद्धतीने गुंतवणूक करणं हे सुद्धा उत्पन्न मिळवणं एवढंच महत्वाचं आहे तर मी आज जे काही बोलणार आहे तो मी मला आलेला अनुभव आपल्या सगळ्यांसमोर शेअर करणारे मला सांगायला आनंद होईल की आ, मी गेल्या पंचवीस वर्षामध्ये काम करत असतानाच गुंतवणूक या विषयाबद्दल अधिक सखोल माहिती स्वतः घेऊन माझं स्वतःचं आर्थिक नियोजन चांगलं केलं आणि कदाचित त्याच्यामुळेच असेल की मी पंचेचाळीसाव्या वर्षी आज आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकलो माझा उद्देश असाच राहील की माझे अनुभव मी सगळ्यांसमोर शेअर करीन जेणेकरून आपण पण आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाकडे वाटचाल आजपासून सुरू करू शकाल तर मी माझे थोडक्यात अनुभव आपण शेअर करू असं मी म्हणे तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य हा शब्द वापरला हो। पण आर्थिक स्वातंत्र्यासाठी फायनान्शियल स्टेबिलिटी म्हणजे आर्थिक स्थर्यता हा एक फार महत्वाचा मुद्दा येतो आणि हा शब्द जो, जो, जो आहे आज तो आजकाल खूप ठिकाणी वापरला जातो नव्या पिढीमध्ये सुद्धा हा शब्द वारंवार आपल्याला ऐकायला होतो की फायनान्शियल स्टेबिलिटी गरजेची आहे फायनान्शियल स्टेबल व्हायचं आहे काय असतं फायनान्शियल स्टेबिलिटी म्हणजे नक्की काय असतं स्टॅबिलिटी म्हणजे आपल्या फायनान्सवर आपला असलेला कंट्रोल असं मी म्हणेन एक उदाहरण घेऊ आपण सुरुवातीला नोकरी करायला सुरुवात करतो आपल्याला ती आवडत असती आवडत नसती हा भाग वेगळा आहे एक पाच वर्ष दहा वर्ष होतात नंतर लक्षात येतं की अरे मला हे करायचंच नाही आहे मला दुसरं काहीतरी करायचं आहे पण ही चेंज करण्यासाठीची जी म्हणजे मानसिकता आहे ती मानसिकता आपल्याला प्रत्यक्ष उतरवण्यासाठी आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य हवं आर्थिक स्थैर्य हवं उदाहरणार्थ आय टीमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच जणांना काही जणांना शेती करायची आवड असती काही जण म्हणतात नाही मला हे नाही मला दुसरंच काहीतरी करायचंय आहे मला हे करायचंच नव्हतं हा बदल घडण्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक स्वातंत्र्य दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत सुरुवातीला स्थैर्य आणि स्थैर्याकडून स्वातंत्र्य असा हा प्रवास आहे हा सोपा नाही पण जितक्या अधिक लवकर आपण हा प्रवास सुरू करू शकतो त्याच्यातून आपल्याला आपल्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य मिळू शकतं असं मला वाटतं पण आर्थिक स्थैर्य हे खूप असं मला तरी की प्रत्येकाच्या इन्कमनुसार म्हणजे काही लोक समजा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील तर आपल्याला माहिती असतं फिक्स आ, सोर्स ऑफ इन्कम नसतं किंवा काही जण सरकारी नोकऱ्यांमध्ये असतील फिक्स सोर्स ऑफ इन्कम असत म्हणजे आर्थिक स्थैर्याची डेफिनेशन नक्की करायची कशी म्हणजे किती पैसा माझ्या अकाउंटला असेल किंवा किती पगार मला असेल तर मी आर्थिक दृष्ट्या स्थिर आहे किंवा मला फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे असं म्हणता येईल बरोबर रोहित तू एक खूप चांगला मुद्दा मांडलास की वेगवेगळ्या स्तरावर उत्पन्न असू शकतं अगदी सुरुवातीला माझं उत्पन्न दहा हजारच आहे वीस हजार आहे काही जणांना चाळीस हजार आहे मग मी अशी एक स्पेसिफिक फिगर सांगू शकतो का की एवढी फिगर माझ्याकडे असल्यावर मला आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक स्थैर्य आलं असं म्हणू शकतो का तर नाही बरोबर आहे पण याच्यात आपण एक सूत्र आपण याच्यामध्ये असं बघू की मला येणाऱ्या उत्पन्नामधून मी ठराविक रक्कम बचत करीन आणि इथपासून मी सुरुवात करीन मग ते स्वातंत्र्य मला कधी मिळेल हे आपण नंतर बघू फॉर एक्झाम्पल दहा हजार पगार असणाऱ्या माणसाचं स्वातंत्र्य कदाचित वीस वर्षांनी मिळू शकेल चाळीस हजार पगार असणाऱ्या व्यक्तीचं स्वातंत्र्य कदाचित लवकर मिळू शकेल पण सुरुवात करणं अतिशय महत्वाचं आहे आता प्रत्येक जण विचारतात की पन्नास टक्के बचत करणं शक्य नाही तीस टक्के पन्नास टक्के बचत म्हणजे आपल्याकडे असं खूप मी स्वतः ऐकलेलं आहे की असं सांगितलं जातं की हा चांगलं जर का सेव्हिंग करायचं असेल तर तुमचा पगार आहे त्याच्या पन्नास टक्के किमान सेव्हिंग करा बरोबर आता एखाद्याचा पगार जर का वीस हजार रुपये असतो पंचवीस हजार रुपये असेल आणि त्याच्यावर जर का कारण की हे परत एकदा प्रत्येक माणसानुसार बदलत जातो काहींच्या अंगावरती घरच्या जबाबदारी असतात बरोबर अजून काही लोकांच्या अडचणी असतात किंवा त्यांना पैसा लागत असतो बरोबर प्रत्येकाला कसं शक्य आहे की त्याचा पगार पन्नास जो काय आहे त्याच्या पन्नास टक्के सेव्हिंग करणं बरोबर आपण एक साधं गणित बघू आपण नेहमी म्हणतो की माझ्याकडे येणारं उत्पन्न हे माझं जमा आहे आणि माझा होणारा खर्च माझा वजा आहे तर उत्पन्न वजा खर्च ही माझी बचत करण्यायोग्य योग्य रक्कम माझ्याकडे जमा होईल बऱ्याचदा असा अनुभव येतो की आपला खर्च किती आहे आणि आपलं उत्पन्न किती आहे केवळ एकाच व्यक्तीचं नाही तर कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींच ते किती आहे हे मोजण्याची देखील कोणी परवा करत नाही तर पहिली गोष्ट आपलं उत्पन्न आणि आपले खर्च हे आपण मोजायला सुरुवात केली पाहिजे जे मोजता येत नाही काय करायचं सांगतो जे मोजता येत नाही ते तुम्ही मॅनेजच करता येणार नाही आपण आर्थिक स्थैर्याकडे जाण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मोजता आलं पाहिजे आपण खर्चाचं उदाहरण घेऊ आपले खर्च वेगवेगळ्या प्रकारचे असतात रोजचा खर्च असतो आठवड्याचा खर्च असतो महिन्याचा खर्च असतो तीन महिन्यातला एखादा खर्च असतो वर्षातला असतो सणावारांना होणारा खर्च असतो सगळ्यात प्रथम खर्चाचं विभाजन दोन भागांमध्ये करायचं एक अत्यावश्यक एक समन, खर्च आणि एक वैकल्पिक खर्च ऑप्शनल असं म्हणून बरोबर तर आता याच्यामध्ये मॅन्डेटरी किंवा आवश्यक खर्च आहे तो बदलणं आपल्याला शक्य नाही पण कुठले खर्च घ्यायचे याच्यामध्ये खर्च कुठले घ्यायचे तर मला ग्रोसरीला लागणारा खर्च असेल रोजचा किराणा रोजचा किराणा मालाचा खर्च असेल माझ्या पर्सनल ग्रुमिंगसाठी बेअर मिनिमम जो खर्च आहे ज्याला आपण मॅन्डेटरी एक्सपेन्सेस म्हणतो घर जो बेअर मिनिमम बरोबर दॅट इज बेअर मिनिमम ज्याला आपण ऑटोनॉमस असा शब्द वापरू शकतो की जो मी बदलू शकत नाही माझा पगार वाढला किंवा कमी झाला तरी हा खर्च होत म्हणजे लाईट बिल आपल्याला भरावीच लागतो पगार वाढला नाही वाढला तरी तुम्हाला फोन बिल भरावी गॅस घ्यावा लागतो तुम्ही तिथं गाडीचं पेट्रोल भरावं लागतं हे सगळे खर्च तुम्ही घेत या कॅटेगरीमध्ये अतिशय आवश्यक जे टाळू नाही त्याला आपण मॅन्डेटरी एक्सपेन्स म्हणतो आता प्रश्न असा येतो की ऑप्शनल एक्सपेन्सेस ज्याला आपण लाईफस्टाईल एक्सपेन्सेस म्हणू शकतो इथे सगळा घोळ सुरू होतो की माझं उत्पन्न कमी असताना सुद्धा माझी लाईफस्टाईल जर लॅव्हिश असेल तर माझे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस जास्त असणार आणि मग मी म्हणणार की माझे खर्च खूप आहेत म्हणजे कपडे कपडे असू शकतात त्याच्यामध्ये मोबाईलचा फोन असू शकतो तुम्ही आयफोन पण घेऊ शकता तुम्ही अँड्रॉइडचा फोन पण घेऊ शकता किंवा तुम्ही बेसिक फोन पण घेऊ शकता दीज आर ऑल कॉल्ड लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आणि हाच सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो आपण कंट्रोल केला तर आपण निश्चितच खर्चावर नियंत्रण आणू शकतो असं मला वाटतं लाईफस्टाईल ही डायरेक्टली तुमच्या आर्थिक नियोजनाशी संबंधित आहे साधं उदाहरण सांगतो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण रोहित तू मला असतील अंबानी असतील अजून एक चान्स देतो आपले आपले शेअर मार्केटमधले अमेरिकेतले वॉरन बफेट असतील वॉरन बफेट अगदी बरोबर आज उत्तर देता आलं म्हणजे मला बरोबर आहे एक लक्षात घेऊ आपण अनेक तरुण मुलं ही आपले आदर्श वेगवेगळे असू शकतात पण जेव्हा आपण गुंतवणुकीचा विषय आपण बोलतोय तेव्हा वॉरन बफेनचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे आज वयाच्या ऐंशी वर्षी सुद्धा ते दोन बेडरूमच्या घरात राहतात त्यांना शक्य झालं तर ते मोठ्या व्हिलामध्ये सुद्धा राहू शकतात ते आलिशान कार सुद्धा चालवू शकतात त्यांनी आयुष्यामध्ये एकच प्रिन्सिपल पाळलं जे मी स्वतः गेले कित्येक वर्ष पाळतो आपल्याला मिळालेल्या उत्पन्नामधून आपला खर्च झाल्यानंतर उरलेली रक्कम आपण बचत करतो बरोबर हे आतापर्यंत आपण करत आलोय वॉरन बफे म्हणतात आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातून आधी बचत किती करायची ते ठरवा आणि उरलेली रक्कम जी आहे ती आपण खर्च करू शकता आता हा साधा माइंडसेट जर आपण बदलला जसं तू म्हणलास की दहा हजार वीस हजार पगार असलेल्या माणसांनी काय करायचं जर त्यांनी ठरवलं की मी वीस टक्के बचत काही झालं तरी करणार मग वीस हजारच्या ऐवजी माझ्या हातात सोळाच हजार पगार मिळालाय असं धरून जर त्यांनी खर्च केले आणि चार हजार रुपये त्यांनी जर गुंतवायचे ठरवले तर ते त्याला अधिक योग्य ठरेल पण हा माइंडसेट बदलणं ही आर्थिक स्थैर्याची पहिली सुरुवात आहे आणि ही पहिली पायरीच अनेक जण घेताना खूप देतात पण मग इथून पुढचा विषय आपला म्हणजे पुढचा मुद्दा येतो तो असा की तुम्ही म्हणता बचत करायची बरोबर आता ही बचत करायची कशी म्हणजे आता ठीक आहे मला समजा परत एकदा पंचवीस तीस हजार रुपया वगैरे आणि तीस हजारातले समजा मी काय तुमच्या गणतानुसार आपण वीस तीस टक्के आपण त्यातले म्हणजे दहा बारा हजार रुपये मी सेव्हिंगच करतो बरोबर सेव्हिंग करायचं कुठं मी काय बँकेत ठेवायचे ते त्याची एफ करायची का मग त्याचे काय मार्ग आहेत की जे मला भविष्यामध्ये त्या गुंतवणुकीतनं किंवा त्या बचतीतनं मला त्याचा काहीतरी रिटर्न झाले पाहिजे कारण की आपण एकीकडे बघतो अर्थशास्त्रातले खूप म्हणजे सर्वसामान्यांना थोडे जर जाणारे विषय की बँकांचे व्याजदराचे कमी होणारे रेट किंवा मग जरा म्हणतो आपण की बाकीच्या गरजा मग याच्यामध्ये पैसे टाकायचे कुठे नाही बरोबर अगदी सोपं बघू अगदी सोपं ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायला लागणार नाही समजा रोहित आता जस्ट नोकरीला लागला असं धरू आणि त्याला वीस हजार रुपये पगार आहे तर त्याचं बँक खातं अशा प्रकारे असेल की त्याच्या सेव्हिंग्ज खात्यामध्ये दहा हजारपेक्षा अधिक रक्कम असली तर ती ऑटोमॅटिकली लिंक्ड एफ डीमध्ये जाते अनेक बँकांनी अशा प्रकारची प्रॉडक्ट्स दिलेली आहेत ताजं उदाहरण मी कुठल्याही प्रकारच्या बँकेची जाहिरात करत नाही पण कोटक बँकेने फार मोठी जाहिरात केली आहे सेव्हिंग्ज इंटरेस्टवर सात टक्के इंटरेस्ट आपल्याला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला काही करायला लागत नाही आपोआप बचत होत राहती समजा पंचवीस हजार रुपये आपल्या बचत खात्यामध्ये म्हणजे सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये असतील तर दहा हजारच्या वरती जे पंधरा हजार आहेत त्याची ऑटोमॅटिक एफ डी होती आणि त्याच्यावर सात टक्के मिळायला सुरुवात होती ही मला वाटतं आपली पहिली पायरी असेल तेव्हा जास्तीत जास्त या अशा प्रकाराने आपल्या एफ डी होणं ही अगदी पहिली सुरुवात आहे म्हणतात एफ डी आपलं सेव्हिंग कर अगदी ज्यांना काहीच माहिती नाही अशांसाठी हा पहिला पर्याय आहे याच्यापेक्षा अधिक सुद्धा पर्याय असू शकतात आता वीस हजार तीस हजार पगार असलेल्या माणसाला इन्कम टॅक्स वाचवणं हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह नसतो त्यांनी ते, ते करायची गरज नाही पण त्याला काही न करता आज सात टक्के वार्षिक दराने परतावा मिळेल असे बँकेचे अकाउंट आपली आहेत का हे एकदा चेक करा नसेल तर त्या बँकेमध्ये खातं उघडता येईल का पण मग त्यामध्ये परत हा प्रॉब्लेम असतोच ना की आपल्याकडे अजून एक बिंबोल की बँका नॅशनला पाहिजेत प्रायव्हेट बँका नको त्यात थोडीशी सिक्युरिटी असते की बँकांकडे लायबिलिटी असते असते जबाबदारी की काय झालं तर आपण सरकारला पकडू शकतो मग ते गणित कसं मॅनेज करायचं मला वाटतं काही प्रायव्हेट बँका ज्यांची रेग्युलेशन चांगली आहेत आता रेग्युलेशन खूप व्यवस्थित आणि चांगली झालेली आहेत त्यामुळे हा धोका पूर्वी जेवढा असायचा तेवढा त्या मनाने बराच कमी झालेला आहे ज्या आपण ठेवी ठेवतो त्या ठेवींना पाच लाखापर्यंत संरक्षण सुद्धा आहे म्हणजे समजा काही चुकून अघटित घडलं तर हा बँक बुडाली तरी आपल्या पाच लाखापर्यंतच संरक्षण आपल्याला त्या बँकेने भरलेल्या प्रीमियम मधून आपल्याला मिळतं तर आपलं काम एवढंच आहे की आपण ज्या बँकेमध्ये ठेवी ठेवतोय त्यांना विमा संरक्षण आहे का त्याला डीजीसीए असा एक शब्द आहे थोडक्यात बँकेला विचारायचं मी ठेवलेल्या ठेवींवर मला विमा संरक्षण आहे का बहुतेक नव्वद टक्के बँकांना असतं एखादी ठेव ठेवताना खालती एक छोटासा स्टार असतो आणि लिहिलेला असतं की या ठेवीला विमा संरक्षण नाही अशा ठेवी करा पण मग एफ आता, थे SIP है, बरुण आता बरुण। ते एसआय पी हे आता असं नाही त्याला आता जवळजवळ दोन दशकं झाली एसआयपीचं सगळं गणित आहे पण अजूनही ते आर्थिक साक्षरता त्याला म्हणतो आपण ते सगळ्यांपर्यंत ते किती पोहोचले मला तरी माहिती नाही पण काय असतं एसआयपी म्हणजे एसआयपी हा पर्याय होऊ शकतो का बरोबर अगदीच नक्कीच होऊ शकतो एक छोटासा डेटा पॉईंट सांगतो रोहित मला माहिती आहे मी तुझ्या उत्तर देत नाही प्रश्नाचं पण त्याच्या आधी थोडासा डेटा सांगतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपली जी सेंट्रल बँक आहे दर दोन महिन्यांनी मॉनिटरी पॉलिसी आणत असते या मॉनिटरी पॉलिसीमध्ये त्यांनी यावेळेच्या डेटामध्ये हाऊस होल्ड सेव्हिंग म्हणजे घरगुती घटकांनी केलेली बचत याचा एक पायचार तयार केला की घरगुती बचत जाती कुठे अजूनही आपल्या देशामध्ये घराघरांमधली बचत आहे ती एफ डी आणि घर घेण्यामध्ये जाते खूप नगण्य प्रमाण हे मार्केटमध्ये जात ते पाच टक्क्यापेक्षा कमी आहे हे प्रमाण नक्कीच वाढू शकतं आणि याच्यासाठी जसं तू म्हणलास आय पी हा अतिशय उत्तम मार्ग आहे आपण असं समजू की रोहितनी पहिली पायरी म्हणून त्यांनी अशा एका बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं की जिथे त्याचा दहा हजारपेक्षा सेव्हिंग्ज अकाउंटमधला बॅलन्स हा कुठेतरी जाऊन एफ मध्ये जातोय आणि त्याला सात टक्क्यावर परतावा मिळतोय ही त्याची पहिली पायरी झाली त्यांनी ठरवलं की माझ्याकडे आर्थिक सल्लागार आला त्यांनी मला एस आय ची माहिती सांगितली एस आय पी म्हणजे थोडक्यामध्ये जसं आपण बँकेमध्ये रिकरिंग करतो तसं मी भारतीय शेअर मार्केटमधले काही स्टॉक्स दरमहा ठराविक रक्कम देऊन ते विकत घेऊ शकतो याला आपण आय पी किंवा रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग असं म्हणू शकतो थोडक्यात मी बँकेमध्ये रिकरिंग करतो पाच हजार पाच हजार मला नक्की कळतं हो की मला या रिकरिंगवर साडेसहा टक्के परतावा मिळेल एसआयपी मध्ये तसं नाही एस आय पी मधला परतावा हा तुम्ही कुठल्या प्रकारचे शेअर्स विकत घेताय याच्यावर अवलंबून आहे भारतीय शेअर मार्केटमध्ये तीन प्रकारच्या कंपन्या आहेत म्हणजे शेअर मार्केटमध्ये पाचशे पेक्षा अधिक कंपन्या आहेत त्याचं आपण डिव्हिजन केलं एक ते शंभर अशा आपण क्रमाने कंपन्या लावल्या त्या लावायच्या कशा त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन फॉर एक्झाम्पल टी सी एस रिलायन्स त्यांचा मार्केटमध्ये किती इन्वेस्टमेंट मार्केट आहे किती हजार कोटींची आहे त्या आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावल्या तर पहिल्या शंभर टॉपच्या कंपन्यांना आपण लार्ज कॅप म्हणतो इन्फोसिसनी किती मार्केटमध्ये किती कोटींची त्यांनी केलेली बरोबर त्यांचे पोजेस कुठे चालू असतील त्यांचे एकूण बिल्डिंगची किंमत मूल्य म्हणतात बाजार मूल्य हा exactly. शब्द वापरू इन्फोसिसचं बाजार मूल्य हे सर्वाधिक आहे टीसीएसचं सर्वाधिक आहे रिलायन्सचं सर्वाधिक आहे तर अशा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पहिल्या शंभर कंपन्यांना आपण लार्ज कॅप लार्ज कॅप म्हणतो शंभर पासून ते अडीचशे पर्यंत ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण मिडिल कॅप म्हणतो माहिती छोट्या कंपन्या आहेत पण त्यांच्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल आहे आणि अडीचशे भविष्यात जर मोठ्या होऊ शकतात आणि अडीचशेच्या पुढे पाचशे पर्यंत ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण स्मॉल कॅप कंपन्या म्हणतो आता आपण असं बघू की एसआयपी केलं मला तुम्ही तिने म्हणजे मी जस्ट अजून सोपं करावं आणि आपल्या म्हणजे प्रेक्षकांना तिने स्मॉल कॅप मिडल कॅप आणि लार्ज कॅप याचे दोन उदाहरण देऊ शकता हो नक्की म्हणजे लार्ज कॅप मध्ये कुठल्या लार्ज कॅप मध्ये इन्फोसिस रिलायन्स टी या कंपन्या येतात स्मॉल कॅप मध्ये कुठल्या स्मॉल कॅप मध्ये खूपच छोटी म्हणजे विनापी ऑर्गॅनिक्स हे नाव आपण कधी ऐकलं नसालं कधी छोटी कंपनी आहे पण म्हणजे तिचं मार्केट कॅपिटलायझेशन आत्ता चांगलं नसलं तरी तिच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे असं म्हणू शकतो किंवा एखादा छोटी कंपनी ज्यांनी नुकतंच आयपीओ लिस्टिंग केलेलं आहे आणि ते आता सेकंडरी मार्केटमध्ये आलेले आहेत त्या कंपनीला आपण स्मॉल कॅप म्हणू शकतो बहुतेक नावं आपल्याला स्मॉल कॅप कंपन्यांची माहिती मिड कॅप मध्ये टी सारखी कंपनी आहे जी हा व्यवसाय खूप चांगला आहे पण ती अजून मार्केट कॅपिटलायझेशन एवढं नाहीये तर ही कंपनी आपण मिड कॅप मध्ये म्हणू शकतो थोडक्यात त्यांचं बाजार मूल्य किती आहे याच्यावर ते ठरत असतं सुरुवातीला एस आय पी म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग हे जर मला मार्केटमध्ये करायचं असेल तर मी शक्यतो बाजार मूल्य ज्यांचं चांगलं आहे अशाच कंपन्यांमध्ये करू शकतो नवीन गुंतवणूकदारांची अवस्था सुद्धा सुरुवातीलाच स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये थोडक्यात श्रेयसायर व्हायला गेला तर आउट होऊ शकता म्हणून फक्त एक सावधगिरी अशी बाळगायची की सुरुवातीला एस आय पी करताना मी केवळ आणि केवळ लार्ज कॅप किंवा इंडेक्स आता इंडेक्स हा शब्द मी पहिल्यांदा वापरला त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन देतो या ज्या शंभर कंपन्या आहेत त्यातल्या सुद्धा पहिल्या तीस चांगल्या कुठल्या कंपन्या आहेत त्याचा एक इंडेक्स तयार केलाय त्याला आपण म्हणतो सेन्सेक्स आणि पहिल्या पन्नास कंपन्या ज्या आहेत त्याचा जो इंडेक्स तयार केला त्याला म्हणतात निफ्टी निफ्टी निफ्टी, निफ्टी वापरतात एन म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर आणि सेन्सेक्स वापरतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत जिथून तुम्ही खरेदी करू शकता आपल्या उदाहरणासाठी इंडेक्स म्हणजे सेन्सेक्स धरलं तर सुरुवातीला एसआयपी करताना फक्त त्या तीस कंपन्यांमध्ये जरी इन्व्हेस्ट केलं तरी आपल्याला तो, तो परतावा हा एफ डी पेक्षा केव्हाही चांगला मिळतो परत एकदा एक छोटासा डेटा सांगतो एकोणीसशे त्र्याऐंशी पासून जेव्हापासून मार्केट भारतीय शेअर मार्केट सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत मार्केटचा शेअर परतावा वार्षिक हा पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक आहे थोडक्यात दहा हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी टक्के त्याच्यावर असं प्रत्येक वर्षी आता प्रश्न असा आहे की आपण सगळे इतके फास्ट फॉर्मॅटमध्ये आपलं आयुष्य जगतोय की आपण हा लांबचा विचारच करत नाहीये त्यामुळे सुरुवात जर मी आता केली तर मला नक्कीच फायदा होऊ शकेल असं मला वाटत नाही पण आपण एसआयपीवर बोलत होतो आणि हो, एसआयपीचा आपण जेव्हा एसआयपी काढतो एखाद्याची तेव्हा त्यांच्या फायनान्स कंपनी असतात म्हणजे त्याची काही नावं असतील आणि आपण त्या कंपनीच्या एसआयपी काढतो समजा अमुक अमुक रक्कम पाच हजार रुपये समजा माझ्या पगारातली मी एसआयपी केली एक एसआयपी तर ती त्या कंपनीच्या माध्यमात एसआयपी काढली जाते पण मग त्या कंपन्यांमध्ये लोक बसलेले असतात हो। आणि ते आपले पाच हजार रुपये घेतात हो आणि ते त्यांच्या हो। कॅल्क्युलेशन नुसार शेअर हो। मार्केटमध्ये त्या त्या कंपन्यांचे घेतात म्हणजे यात धोका नाहीये आता हा जो प्रश्न विचारला त्याच्यासाठी आपण एक हे स्ट्रक्चर समजून घेऊ ऑर्गनायझेशन चार्ट किंवा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जसं आपण बघतो तसं हे संपूर्ण सिस्टीम काय ती समजून घेऊ सगळ्यात प्रथम आपण म्हणतो ती म्युच्युअल फंड कंपनी बरोबर okay. आपण एसआयपी जो सुरू करतो जसं आपण बँकेमध्ये रिकरिंग सुरू करतो आपण एसआयपी सुरू करतो म्युच्युअल फंड कंपनीकडे म्युच्युअल फंड या शब्दातच म्युच्युअल हा शब्द येतो म्हणजे परस्पर, परस्पर। थोडक्यात ते तुमच्याकडून माझ्याकडून अशा दहा हजार वीस हजार लोकांकडून ते पैसे एकत्र करतात आता रोहितला फास्ट रिटर्न हवाय आनंदला फास्ट रिटर्न नकोय मग ही म्युच्युअल फंड कंपनी कशी ठरवणार की रोहितनी काय घेतलं पाहिजे आणि आनंदनी काय घेतलं पाहिजे तर याच्याकरता प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीकडे स्कीम असते त्याचं नाव स्कीम स्कीमचे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले असतात की आम्ही लार्ज कॅप स्कीम आहे याचा अर्थ आम्ही पहिल्या शंभर कंपन्यांमध्येच गुंतवणार किंवा मिडकॅप असेल तर कमीत कमी पासष्ट टक्के रक्कम ही मिडकॅपमध्ये गुंतवणार आणि स्मॉल कॅप असेल तर कमीत कमी पासष्ट टक्के रक्कम ही स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये मी गुंतवणार uh, सेबी ही गव्हर्निंग ऑथॉरिटी आहे प्रत्येक म्युच्युअल फंडसाठी प्रत्येक स्कीमला त्यांनी एक क्लासिफिकेशन दिलेलं आहे रिटर्न्सचं आणि रिस्कचं त्यामुळे रिस्क जसं जसं आपण मिड टर्म किंवा स्मॉल कॅपकडे जातो तसं तसं तस ते रिस्क वाढत जाते त्यांनी रिस्कोमीटरमध्ये ते रेड दाखवलेलं असतं रोहितला रिस्क घेण्याची क्षमता जास्त असेल तर तो त्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आनंदची रिस्क घेण्याची क्षमता कमी असेल तर तो लार्ज कॅपमध्ये जाऊ शकतो अर्थात हे प्रत्येकाच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे पण प्रत्येक म्युच्युअल फंडकडे अशा प्रकारच्या स्कीम्स असतात आणि त्या स्कीमची माहिती सगळ्यात पहिल्यांदा वाचणं हे आवश्यक आहे कुठलीही माहिती न वाचता तो बऱ्याच जण म्हणतात आम्ही एसआयपी केली आहे कुठल्या एकदा सोपं करायचं की ही माहिती वाचणं हे प्रत्येकाला आहे दे। का प्रत्येकाला ते कळतं का आणि समजा हे ज्यांना कळत नसेल तरी सुद्धा त्यांना एसआयपी काढायची तर मग त्यांना असा क्रॅश कोर्स काय सांगता येईल किंवा हा हे पाच मुद्दे तुम्ही लक्षात घ्या किंवा हे पाच गोष्टी बघा आणि मग इन्व्हेस्टमेंट करा असं काय सांगतात रोहित जसं तू म्हणलास की काय पाच सोपे नियम आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली टिप्स म्हणू आपण तंत्र म्हणू मंत्र म्हणू सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही प्रकारच्या स्कीम मध्ये न जाता इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करा कारण इंडेक्स फंड म्हणजे भारताच्या शेअर मार्केटमधल्या टॉप तीस कंपन्यांमध्ये मी गुंतवणूक करतो मला विचार करायला म्हणजे विचार जरी करायचा ठरवला तरी या टॉप तीस कंपन्यात त्यामुळे जे भारतीय शेअर मार्केटचं होणार आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं होणार आहे त्याच्याच त्याच्यात त्याच्याप्रमाणे मला रिटर्न मिळतील असं आपण म्हणू शकतो बरोबर बरोबर कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही दहा पैकी आठ लोकांना भेटलात तर जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा ते, ते कदाचित म्हणत असा अरे नाही मला खूप रिटर्न मिळालेत किंवा मार्केट खूप वर असतं तेव्हा म्हणत अरे मार्केट एवढं वर आहे पण माझा पोर्टफोलिओ अजून खालीच आहे तर ही जी काय तफावत आहे कमी करायची असेल तर आपण इंडेक्स फंडमध्ये गुंतवावं आणि त्याच्यामध्ये धोका काहीच नाही धोका आहे अर्थात प्रत्येकामध्ये धोका आहे सिस्टीमिक धोका आहेच आहे शेअर मार्केट उद्या कोसळलं आ, आत्ता जे युद्ध चाललंय हमास आणि इस्रायलमध्ये समजा ऑइल प्राइसेस जर खालती गेल्या तर शेअर मार्केट कोसो पण हे तात्पुरतं आहे तेव्हा धोका कमी करायचा असेल सगळ्यात पहिल्यांदा इंडेक्स फंडमध्ये एस आय पी करावा बरं कंपनी कुठली निवडावी तर आता ह्याच्यामध्ये पण जसं आपण शेअर मार्केटमधल्या टॉप तीस कंपन्या म्हणतो तसं म्युच्युअल फंडमध्ये एसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे कुठल्या कंपनीकडे लोकांचे सगळ्यात जास्त पैसे आहेत हे एक इंडिकेशन आहे की कुठली कंपनी चांगली आहे एसबीआय इज टॉप एचडीएफसी एट नंबर टू आय सी आय सी आय या तीन कंपन्या या ॲसेट अंडर मॅनेजमेंटच्या दृष्टीने खूप मोठ्या आहेत मग त्यातली कुठली निवडली तरी चालेल इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्या म्युच्युअल फंडचा जो फंड मॅनेजर आहे त्याला फारसा पर्याय नसतो त्या तीस कंपन्यांतच त्याला गुंतवणूक करावी लागते फक्त ती कधी करतो कधी काढतो ही त्याच्याकडे फ्लेक्झिबिलिटी असली तरी आपलं एक डिफाईन्ड आहे त्यामुळे इंडेक्स फंडमध्ये करावी टॉपच्या तीन ज्या म्युच्युअल फंड कंपनी म्हणले कुठलाही करायला हरकत नाही तुम्ही सेन्सेक्स बेस्ड पण करू शकता म्हणजे तीस कंपन्यांमध्ये गुंतवू शकता किंवा निफ्टी बेस्ड करू शकता पन्नास कंपन्यांमध्ये शेअर मार्केट किंवा बाजारामधून मिळणारा परतावा हा बिहेव्हिअरल फायनान्सवर पंच्याऐंशी टक्के अवलंबून आहे फक्त आणि फक्त पंधरा टक्के त्याच्यामध्ये स्किल आहेत तेव्हा इंडेक्स फंडमध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक केली तर आपण दोन आकडी रिटर्न्स नक्कीच मिळवू शकतो तुम्ही सुरुवात करा इंडेक्स फंड शोधायला सुरुवात करा सुरुवात कशी करायची खास ठीक आहे आपण हे सगळं बघितलं पण सुरुवात करताना कसं म्हणजे आपण बँकेचं सेव्हिंग अकाउंट फॉर्म आणतो बरोबर मग तिथं आपण आधार कार्ड देतो आपलं आयडे प्रूफ देतो आणि बँकेचं सेव्हिंग अकाउंट उघडलं जातं त्यात पैसा आपण टाकायला एसआयपी उघडताना काय करतो एसआयपी आजकाल खूप सोपं झालंय पूर्वी बँकाच स्वतः तुम्हाला सांगायचंय की आता आमच्याच बँकेमध्ये तुम्ही एसआयपी करू शकता डिमॅट अकाउंट ओपन करा पण आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालंय सगळं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालंय अनेक ऍप अनेक मोबाईल ऍप जसं ईटी मनी आहे ग्रो आहे अनेक प्लॅटफॉर्म आहेत कॉलिंग प्लॅटफॉर्म आहे झिरोदा आहे पेटीएम आहे सुरुवात करण्यासाठी त्याच्यावर जाऊन फक्त तुमची छोटीशी माहिती ज्याच्यामध्ये पॅन नंबर असेल आधार कार्ड केवायसी ज्याला लागणारी माहिती भरून तुम्ही एक इंडेक्स फंड चालू करा मात्र सेफ आहेत सगळे म्हणजे आजकाल ते का होतं मी काय विचारतो प्रश्न कारण की ऑनलाईन म्हणलं की आपल्याकडे एक हळूच वरती जाते की ते सेफ आहे का सायबर काय हल्ले किंवा त्या पैसे पळवले जातात त्या अनुषंगाने हे सगळं सेफ हे सगळं सेफ आहे याचं कारण ही एक इकोसिस्टीम आहे हा फक्त युझर इंटरफेस आहे तुमचे पैसे जे जाता जातात ते जातात तुमच्या बँकेच्या थ्रू एएमसी ला आणि एएमसी कडून रजिस्टर एम सी म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे मी कोटकचा म्युच्युअल फंड घेतला असेल तर त्याला आपण हे लोक आपले पैसे घेतात आणि ते गुंतवणूक करतात बरोबर तुमचं म्हणणं की ऍप डाऊनलोड वाटत पण म्हणजे आता हे सगळं आर्थिक नियोजनाचा विषय झाला परत की हे आर्थिक नियोजन आपण जेव्हा करतो सगळं एसआयपीचा आपण अर्थ बोलत होतो एसआयपी शिवाय अशा काही गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे आहेत का हो की त्याच्यामध्ये आपल्याला पैसा गुंतवणूक म्हणजे बऱ्याच लोकांचं कारण की पारंपरिक ही मानसिकता असते की आपल्याला अगदीच नाकारून चालणार नाही की गव्हर्नमेंटकडे ठेवलेला पैसा किंवा गव्हर्नमेंटच्या योजनांमध्ये ठेवलेला पैसा हा सुरक्षित असतो बरोबर पण मग एसआयपी हे सगळं प्रायव्हेट कंपन्यांकडे झालं बरोबर असं गवर्नमेंटच्या कुठल्या स्कीम आहे ओल्ड इज गोल्ड असं आपण म्हणतो अशी स्कीम अनेक वर्ष सुरू आहे बऱ्याचदा गुंतवणूकदार तिच्याकडे दुर्लक्ष करतात ती स्कीम म्हणजे पीपीएफ ओके पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही स्कीम ओल्ड इज गोल्ड आणि अजूनही काय इन्व्हेस्ट करायला पाहिजे हेही सांगतो ही एक्झम्प्ट एक्झम्प्ट आणि एक्झम्प्ट ई असं ज्याला म्हणतात आता एक्झम्प्ट का तर हो आता सांग तिन्ही एक्झाम समजून सांगतो पहिला एक्झम्प्ट म्हणजे आपण केलेली गुंतवणूक ही तुम्हाला कर वाचवण्यासाठी उपयोगात येते म्हणून पहिला एक्झाम्प्ट आलं लक्षात म्हणजे समजा दीड लाखापर्यंत पूर्वी होता आता न्यू मध्ये टॅक्स वाचवण्याचा काही प्रश्नच नाही पण त्याच्याकरता ते एक्झाम्प्ट आहे म्हणजे गुंतवणूक केलेली रक्कम ही तुम्ही अशा प्रकारे दाखवू शकता ज्याच्यावर तुम्ही टॅक्स वाचवू शकता दुसरा एक्झाम्ट म्हणजे त्याच्यावर मिळणारं व्याज हे सुद्धा एक्झामट आहे करातून सात पॉइंट एक टक्के वार्षिक परतावा तो सुद्धा टॅक्स न भरता जर तुम्हाला मिळणार असेल तर हा माझ्या मते सगळ्यात जास्त रिटर्न आहे गणित करायचं हो गणित करायचं समजून सांगू समजा तुम्ही बँकेमध्ये एफ डी केली तुम्ही आणि मी दोघांनी केली रोहितनी केली आनंदनी केली रोहित आणि आनंद दोघंही टॅक्स ब्रॅकेटमध्ये ना आपण असं समजू तीस टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये आपण दोघंही आहोत रोहितनी ठेवलेल्या बँकेच्या एफ वर आठ टक्के व्याजदर मिळतो पण त्याला त्याच्यावर तीस टक्के टॅक्स द्यायला मिळतो गणित केलं तर इफेक्टिव्ह रिटर्न किंवा नेट रिटर्न रोहितचा आहे तो पाच पॉईंट सहा टक्के आनंदनी पब्लिक प्रॉव्हिडंट मध्ये तीच रक्कम ठेवली तर त्याला मिळतो सात पॉईंट एक टक्के त्याच्यावर व्याज द्यावं लागत नाही मग दिसताना रोहितला आठ टक्के दिसतात आनंदला सात पॉईंट एक दिसतात पण नेट काढायला गेलं तर रोहितचे पाच पॉईंट सहा आहेत आनंदचे सात पॉईंट एक आहेत बरोबर बरोबर हा एक रिसेंसी बायस आहे ज्याच्यामुळे कदाचित रोहित आठ टक्क्याच्या गुंतवणुकीकडे जातो अर्थात पीपीएफ मध्ये पंधरा वर्ष गुंतवणूक करणं आवश्यक आहे पण मी जसं म्हणलं सुरुवात लवकर करू मग आपला मुद्दा येतो ना परत येते जर का सेव्हिंग करायचं असेल हो। तर मग पंधरा वर्षाचा लॉक पिरियड वगैरे असतो आहे लॉक सिरियसली सेव्हिंग करायचं आहे त्याला ते पंधरा वर्ष पैसे काढता येणार ना 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 नाही चांगली योजना आहे बरोबर पण आता त्याच्याकरता तुम्हाला हा ट्रेड ऑफ आहे पंधरा वर्ष मी थांबायची तयारी असेल तर मला सात पॉईंट एक रिस्क फ्री टॅक्स फ्री रिटर्न मिळत असेल तर त्यात नक्कीच जावं एक अजून एक छोटासा मला इथे गोष्ट सांगावीशी वाटते प्रत्येक गुंतवणुकीकडे आपण आपल्या एस एल आर मधून बघणं आवश्यक आहे एस एल आणि आर तिन्ही समजून घेऊ एस म्हणजे सेफ्टी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कॅपिटलची सेफ्टी दुसरं एल म्हणजे लिक्विडिटी लिक्विडिटी म्हणजे मला हवे तेव्हा पैसे मला काढता येतात का आणि आर म्हणजे रिटर्न म्हणजे मला मिळणारा परतावा आता हा एक त्रिकोण आहे बघा एस एल आणि आर एक शेप कमी किंवा जास्त झाला तर त्याचा परिणाम दुसऱ्यावर होणार आहे म्हणजे जिथे सेफ्टी सगळ्यात जास्त आहे तिथे कदाचित रिटर्न कमी असतील लिक्विडिटी कमी असेल बरोबर जिथे सगळ्यात जास्त रिटर्न असतील तिथे कदाचित सेफ्टी किंवा लिक्विडिटीचा लिक्विडिटी प्रश्न येऊ शकतो थोडक्यात आपल्या गोल्सला काय सूट आहे आता मला एक आपण उदाहरण घेऊ इमर्जन्सी हा माझा एक गोल आहे कारण मला समजा काही इमर्जन्सी आली तर मला ते पैसे लगेच हवेत अशी गुंतवणूक मी पीपीएफ मध्ये करणार नाही अशी गुंतवणूक मी बँकेच्या एफ मध्येच करीन पण मला रिटायरमेंट साठी लागणारे पैसे हे मी पीपीएफ मध्ये गुंतवीन कारण माझी रिटायरमेंट पंधरा वर्षानंतर येणार आपली इमर्जन्सीची जी इन्व्हेस्टमेंट ती एसआयपी मध्ये करता येईल ही त्याच्यामध्ये करता येईल एसआय मध्ये जर का आपण काही पैसे टाकले बरोबर दोन वर्षासाठी ठेवले म्हणजे माझं प्लॅनिंग आय एसआयपी मध्ये पैसे गुंतवायचे दर महिन्याला दोन हजार बरोबर वर्षाला चोवीस हजार रुपये मला हो, हो, जर का वाटलं की नाही तीन वर्षानंतर मला एसआयबी मधन सगळे पैसे काढून द्यायचे मला गाडी घ्यायची आहे मला अजून काही दुसरी मोठी खरेदी करायची आहे तर त्याच्यामध्ये असं ज्याला म्हणतो आपण की लिक्विडिटी हो, लिक्विडिटी एसआयबी मध्ये किती आता आपण हा एसएलआर जो फॉर्म्युला बघितला सेफ्टी लिक्विडिटी आणि रिटर्न हा आपण एसआयपी लावू समजा तीन वर्षापर्यंत आपला गोल होता पाच वर्ष करायचा पण तीन वर्ष आपण एसआयपी केलेली आहे काही कारणाने ते पैसे काढायला लागले तर त्याला शंभर टक्के लिक्विडिटी आहे कारण जमा झालेले पैसे तुम्ही रिडीम करू शकता आणि दोन दिवसाच्या आत ते तुमच्या बँकेमध्ये फाईन किंवा कुठल्याही प्रकारचा फाईन नाही काही नाही याला फक्त टॅक्स लागतो पण ते सुद्धा टॅक्सचे नियम आपण जर टॅक्स ब्रॅकेटमध्ये असू तरच आहेत ते आपण आत्ता बघणार नाहीये पण लिक्विडिटी शंभर टक्के त्याला काहीच म्हणजे आणि तुम्ही तेच लिक्विडिटी सांगत होतात की पीपीएफच्या अकाउंटला कशी होत पीपीएफच्या अकाउंटला थोडी लिक्विडिटी कमी आहे कारण तुम्ही सातव्या वर्षीच पैसे काढू शकता ते पण सहाव्या वर्षी जमा झालेल्या पैशाच्या पन्नास टक्के एवढेच okay. काढू शकता म्हणून रिटायरमेंटसाठी पीपीएफ ठेवू शकतो रिटायरमेंटसाठी एसआयपी पण ठेवू शकतो पण याच्यातून पैसे काढण्याची पीपीएफ झालं एसआयपी झाल्या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या बँक एफ डी आपण बघितलं आपण एफ डी बघितलं एसआयपी बघितलं पीपीएफ बघितलं एनपीएस मध्ये ऐकलो आता मी त्याच्याकडेच येणार होतो योग्य इन्स्ट्रुमेंटचं नाव तुम्ही घेतलं आता असं आहे हे परत गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर आहे एखादा व्यक्ती अशी विचार करतात की हे पैसे जर माझ्या हातातच आले नाहीत म्हणजे मला जे पगार मिळतो त्यातून माझ्या पग हातातच आले नाहीत तर जास्त चांगलं कारण मी ते खर्च करणार नाही अशा लोकांसाठी नॅशनल पेन्शन स्कीम ही गव्हर्मेंट ऑफ इंडियानी दोन हजार सात साली किंवा दोन हजार पाच साली ही जे सरकारी नोकर नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ओपन केली आता याचा फायदा कसा आहे आपण बघू आपण पी पी एफ हे बघितलं बरोबर आपण रिटायरमेंटसाठी पी पी एफ प्रॉडक्ट बघितलं पंधरा वर्षाचं लॉकिंग आहे एन पी एस न्यू पेन्शन स्कीम किंवा नॅशनल पेन्शन स्कीम ही सुद्धा आपण रिटायरमेंटचं प्रॉडक्ट म्हणून बघू शकतो फक्त याच्यामध्ये एकदा त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली की ती साठाव्या वर्षापर्यंत ठेवणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये काही किचकट नियम आहेत साठ वर्षाच्या आधी जमा झालेले पैसे न्यू पेन्शन स्कीम मधून काढून घ्यायचे असतील तर तुम्हाला फक्त चाळीस टक्के रक्कम त्याच्यातून काढता येते साठ टक्के रक्कम तुम्हाला त्याची पेन्शन घ्यावी लागते आता हे नियम काही जणांना जाचक वाटतात काही जणांना वाटतं हे चांगले आहेत ज्यांची साठ वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे त्यांच्यासाठी एन पी सुद्धा खूप चांगली स्कीम आहे आशा करता की याच्यामध्ये थोडक्यात आपण मगाशी इंडेक्स फंड हा शब्द वापरला एनपीएस ही फक्त आणि फक्त इंडेक्स फंड मध्येच इन्व्हेस्ट करते ओके सिक्युरिटी आहे त्यांना हा हो म्हणजे त्यांना दुसरा करण्याचा म्हणजे दे आर नॉट अलाउड टू डू एनी इन्व्हेस्टमेंट अपार्ट फ्रॉम इंडेक्स फंड त्यामुळे एनपीएस सुद्धा चांगली स्कीम आहे चा फायदा शक्यतो जे तीस टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहेत त्यांना होतो याचं कारण त्यांनी गुंतवलेले पैसे त्याच्यावर त्यांना टॅक्स क्लेम करता येतो तीस टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये असलेल्यांना अधिक फायदा होतो वीस मध्ये असलेल्या थोडा कमी होतो पण याचा विचार करायला हरकत नाही पण हे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर अवलंबून टर्म इन्व्हेस्ट किंवा रिटायरमेंटला काही मोठे खर्च करायचे घर इन्व्हेस्टमेंट एनपीएस हा एनपीएस हा चांगला पर्याय आहे फक्त एक लक्षात ठेवा सेफ्टी लिक्विडिटी आणि रिटर्न्स मध्ये त्याच्यामध्ये लिक्विडिटी खूप कमी आहे तुम्ही पैसे एकदा टाकायला सुरुवात केली ती काढणं अवघड हो आहे पण ट्रेडिशनल प्रॉव्हिडंट फंड मध्ये जे आपण पैसे टाकतो ज्याच्यात गॅरंटीड इन्कम आहे साधारण यावर्षी आठ पॉईंट पंधरा टक्के परतावा हा ई पी एफ जाहीर केलेला आहे पी वर प्रॉव्हिडंट फंड वर त्याच्या तुलनेमध्ये गेल्या मला वाटतं दहा वर्षामध्ये एन पी एसनी बारा टक्के रिटर्न्स दिलेले आहेत ज्यांनी पन्नास टक्के इक्विटी आणि पन्नास टक्के डेटमध्ये जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की थोडे गुंतू आपण गुंतवा तसं मग तो जो फंड आहे तो एन पी एस साठी लागू होतो का की दोन हजार गुंतवा तीन हजार गुंतवा तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार तुमच्या पगारानुसार थोडे कावीला गुंतवा त्याच्या तुम्हाला वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर आणि तुम्ही म्हटलं लिक्विडिटी त्याची पंचवीस तीस वर्षाची राहते हो तुम्ही जरा पंचवीस जरी सुरुवात केली तरी तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत तर राहायच्या साठीला म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्षाचा तो मधला काळ आहे आता आजकालचे म्हणू शकत पस्तीस वर्ष कोणी बघितले आज असतं उद्या नाही पण तरी पण सिक्युरिटी मात्र त्यात आहे हो टक्के बरं याचा विचार जरूर करायला हरकत नाही फक्त एक लक्षात ठेवायचं की आपल्या गोल नुसार आपण ते ॲसेट किंवा आपण कशामध्ये गुंतवायचे हे ठरवणं आवश्यक आहे जर आपल्याला शक्य नसेल तर आपण गुंतवणूक सल्लागारांना याविषयी विचारू शकतात ते अधिक योग्य सल्ला देऊ शकतात पण आता अजून एक मुद्दा येतो की जसं वय वाढत जातं तसं तसं आर्थिक जबाबदाऱ्या वाढत जातात कौटुंबिक तर असतातच आर्थिक जबाबदाऱ्या वाढत जातात बऱ्याच जणांना कर्ज असतं होम लोन असतं पर्सनल लोन असतं अजून काही लोन्स असतात मग लोनचा म्हणजे कर्जाचा भार सांभाळत सांभाळत ही गुंतवणूक कशी करावी म्हणजे गणित कसं कर करावं बॅलन्स कसं कर करावं त्याचं प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेताना एक सवय आपण आजपासून लावून घेऊ हा भाग बघितल्यानंतर या टर्मचं नाव आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं तू म्हणलास रोहित की मला कर्ज आहे तर मी त्या कर्जाचे हप्ते भरून ते कर्ज लवकरात लवकर फेडू का मी दुसरीकडे गुंतवणूक करून कर्ज आहे तसंच ठेवू तर याच्यासाठी कर्ज म्हणजे कर्ज घेतलेलं गुंतवणूक करू का नको असं हे करणं आवश्यकच आहे कारण फक्त कर्जात आपण जर बुडून राहिलो तर आपल्याला लागणार ला ला रिटायरमेंटसाठीचा गोल मुलांचं शिक्षण असेल हे पूर्ण होणं शक्यच नाही तर कर्ज लवकर कसं फेडायचं हे आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच बघू पण ही गुंतवणूक सुद्धा आवश्यकच आहे आपण कर्ज आहे समजा माझ्यावरती कर्ज आहे पन्नास लाखाचं कर्ज मी घेतलेलं त्याच्या हफ्ते पंचवीस तीस चाळीस हजार रुपये त्याचा हप्ता चाललेला आहे महिन्याला पण मग चाळीस हजार रुपये हफ्त्याचे पण द्यायचे आणि अपार्ट फ्रॉम दॅट मी माझी रोज दर महिन्याला से मला सेव्हिंग करावे लागतील किंवा रोजच्या काही इमर्जन्सी जे असतात त्या ठिकाणी सेव्हिंग करावं लागेल त्याचा बॅलन्स कसा करावा म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो असं म्हणायचंय तुला का कर्ज असताना उत्पन्नातला अजून असं जास्त भाग सेव्हिंग कसं करता येईल अच्छा कर्ज असताना उत्पन्नातला अधिकाधिक भाग बरोबर बऱ्याचदा आपला असं होतं की आपला उत्पन्न जे फॉर एक्झाम्पल पगारदार लोकांचं उत्पन्न हे पाच टक्के दहा टक्केने वाढत असतं पण त्या मानाने आपण आपली बचत वाढवत नाही आपण आपली गुंतवणूक वाढवत नाही ई एम आय सेम राहतो उत्पन्न वाढलेलं आहे माझा समजा एक लाख रुपये पगार आज आहे तो पुढच्या वर्षी माझा एक लाख दहा हजार झाला असं समजू आपण तर ते दहा हजार मला जास्त मिळालेत बहुतेक वेळेला तो खर्चामध्येच जात असतो दहा हजार आलेला गुंतवणूक वाढताना दिसत नाही याचा थोडासा कॉन्शियसली विचार केला वा, तर ईएमआय माझा सेम आहे माझा ईएमआय म्हणजे पगार वाढला की गुंतवणूक पण वाढवावी वाढवावी हे म्हणजे हे गणित करता आलं तर पण बहुतेक वेळा नव्वद टक्के लोक हे गणित करताना दिसत नाही करावं हे करायलाच हवं आणि म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं जे मोजता येत नाही ते मॅनेज करता येत नाही आपण आपले खर्च आणि उत्पन्न लिहायला सुरुवात केली की आपल्याला आपोआप या गोष्टी येतील असं मला वाटतं आपण बोलता बोलता मगाशी इमर्जन्सी फंडिंग या विषयावरती मग थोडस पुढे गेलो हा इमर्जन्सी फंड हा नक्की कन्सेप्ट काय किंवा सेव्हिंग मध्ये त्या इमर्जन्सी फंड च नेमकी भूमिका काय आणतो इमर्जन्सी फंड हे तीन प्रश्न आहेत माझे हो। इमर्जन्सी फंड म्हणजे काय बरोबर इमर्जन्सी फंडचं सेव्हिंग मध्ये किती महत्व आहे आणि या इमर्जन्सी साठी कशी सेव्हिंग करावं बरोबर आता इमर्जन्सी फंड का तर आजकाल बहुतेक नोकऱ्यांमध्ये शाश्वती कमी होत चालली आपल्या आधीच्या पिढीमध्ये एखाद्या ठिकाणी नोकरीला लागला की तो माणूस साठाव्या वर्षी निवृत्त होणार तिथेच राहणार असा आहे बरोबर बऱ्याचदा एकतर नोकरीमध्ये शाश्वतीने हा सिनॅरिओ आहे किंवा मला चांगली नोकरी हवी आहे त्याच्यासाठी मला काहीतरी अजून शिकायचं आहे आणि अजून चांगली नोकरी करायची आहे तर त्याच्यासाठी मी कदाचित करिअरमध्ये सहा महिन्याची गॅप घेईन हाय होऊ शकतो सिनॅरिओ किंवा घरी मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते ज्याच्यासाठी अचानक खर्च उद्भवू शकतो हे सगळे सिनॅरिओ मॅनेज करायला इमर्जन्सी फंड हा माझा बाजूला ठेवणं आवश्यक आहे आता तो किती पाहिजे तर साधं गणित बघितलं आपण तर तीन ते सहा महिन्याचा खर्च हा माझ्याकडे इमर्जन्सी फंड मध्ये हवा कारण समजा मला मी करत असलेली नोकरी मला चांगली वाटत नाही मला एक तीन महिन्याचा ब्रेक घेऊन कुठला तरी एक चांगला प्रोफेशनल कोर्स करून नोकरी बदलायची मग मी नोकरीमध्ये तीन महिन्याची गॅप घेतली तर माझे खर्च तर सुरूच राहणार मग त्या खर्चाचं व्यवस्थापन करण्यासाठी इमर्जन्सी फंड कामात येतो किंवा घरी काही पर्सनल इमर्जन्सी झाली मेडिकल इमर्जन्सी झाली अचानक पैसे लागले तर त्याच्यासाठी हा इमर्जन्सी फंड लागतो इमर्जन्सी फंड काय आहे हे कळलं आणि कशा करताय हे कळलं तर तो ठेवायचा कुठे तर आपण जसं मगाशी तीन पॅरामीटर्स बघितले सेफ्टी लिक्विडिटी आणि रिटर्न्स इमर्जन्सी फंड याच्यामध्ये आपण रिटर्न्सचा फारसा विचार करू शकत नाही कारण ते आपल्याला केव्हाही काढायला हवे असल्यामुळे त्याला लिक्विडिटी हवी आणि त्याला सेफ्टी हवी मी उद्या माझा इमर्जन्सी फंड मार्केटच्या स्मॉल कॅप शेअर्समध्ये टाकला आणि त्या स्मॉल कॅप शेअरची किंमत अचानक शंभर रुपयाची वीस रुपये झाली तर माझा इमर्जन्सी फंड शंभर रुपयाचा वीस झाला तेव्हा इमर्जन्सी फंड हा शक्यतो फिक्स्ड डिपॉझिट जी केव्हाही काढता येतात जसं आपण एक बँकेचं उदाहरण बघितलं की लिंक लिंकडेफडी असती शक्यतो तिथे ठेवावा पन्नास टक्के आणि जे आपण म्युच्युअल फंड बद्दल बोललो एसआयपी पी बद्दल बोललो तर तशा एस या लिक्विड फंड नावच आहे त्या फंडचं लिक्विड फंड ज्याच्यामधून तुम्ही पैसे कधीही काढू शकता पण त्याला रिटर्न्स मात्र एवढे नसतात ते रिटर्न पाच ते सहा टक्क्याच्या घरात असतात पण त्या गोलसाठी हीच योग्य खरं खर हा जो विषय एक प्रकार राहतो हो ते म्हणजे गोल्ड इन्व्हेस्टमेंट आजकाल सोन्यामध्ये पण बरेच लोक पैसे गुंतवतात किंवा त्यांचा कल असतो सोन्यामध्ये किंवा सोनं आपल्याकडे अजून एक ट्रॅडिशनल पद्धतीने असं असतं की आपल्याकडे खूप इमोशनल अँगल आहे सोन्याला की आपण सोन्याच्या दागिने केव्हा मोडतो तर ते गुंतवणूक म्हणून जेव्हा आपण जेव्हा कुठल्या तरी आर्थिक संकटात असतो क्राइस मध्ये असतो अशी आपल्याकडे एक मानसिकता आहे पण मग आजकालच्या सोन्यामध्ये जो गुंतवणूक केली जाते त्याच्याबद्दल काय सांगताल की ते गुंतवणूक एखाद्याला करायची असेल हो, तर ती कशी करावी हो, ती कितपत सेफ आहे आणि त्याचे काय प्रकार हो, अगदी गोल्ड हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अत्यावश्यक आहे फक्त आपण जेव्हा जेवतो तेव्हा जेवणामध्ये आपण मीठ घेतो त्या मिठाचं प्रमाण किती असावं तसं आपल्या पोर्टफोलिओमध्ये गोल्डचं प्रमाण असावं असं मला वाटतं ढोबळ मानानी पाच ते दहा टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली टोटल इन्व्हेस्टमेंट शंभर रुपयाची असेल तर त्या दहा रुपये गोल्डसाठी हवे त्याचं कारण काय Gold, गोल्ड आणि इक्विटी हे एकमेकांना पूरक आहेत जेव्हा इक्विटी खाली जातं तेव्हा गोल्ड वर असतं आणि जेव्हा गोल्ड खाली असतं तेव्हा इक्विटी वर असतं असं आपण म्हणू त्यामुळे एक बॅलन्स्ड पोर्टफोलिओ होण्यासाठी गोल्डची आवश्यकता नक्कीच आहे ज्यांना मुलगी आहे आणि मुलीच्या लग्नाचा खर्च करायचा आहे त्याच्यासाठी पोर्टफोलिओमध्ये गोल्ड अॅक्युम्युलेट करणं आवश्यक आहे फक्त गोल्ड अॅक्युम्युलेट करताना दागिने नको कारण दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस येतात नाही बरोबर फिजिकल गोल्डला सुद्धा थोडं लिमिटेशन अशा करताय की त्याच्यावरून परतावा काही मिळत नाही रिकरिंग फिजिकल गोल्ड फिजिकल गोल्ड म्हणजे वळा असेल किंवा दागिने बिस्किट एकतर सेफ्टी हरवलं तर काय करणार आणि दुसरं म्हणजे त्यातून परतावा इमिजिएटली रिकरिंग नाही मिळत आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सॉवेर गोल्ड बॉन्ड नावाची जी स्कीम आणली आहे त्याच्यामध्ये एक ग्रॅमपासून सोनं तुम्ही विकत घेऊ शकता जे इलेक्ट्रॉनिक्स फॉर्मॅटमध्ये आहे वर्षाला दोन पॉईंट पाच टक्के परतावा आपल्याला त्यातून मिळतो म्हणजे माझं गोल्ड जे आहे त्याची मूळ किंमत तर वाढणार आहेच आहे शंभर रुपयाचं घेत पाच हजार रुपयाचं घेतलेलं साडेपाच हजार होणारच आहे प्लस त्या पाच हजारावर मला दरवर्षी दोन पॉईंट पाच टक्के परतावा मिळतो त्यामुळे सोवेर इन गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी दर सहा महिन्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सोवेर गोल्ड बॉन्ड आपण वाचला असेल तर या स्कीम्स लाँच होत असतात त्याच्यामध्ये घ्यायला हरकत नाही आता फक्त सेफ्टी लिक्विडिटी रिटर्न सोवेर इन गोल्ड बॉन्ड आपल्याला सात ते आठ वर्ष होल्ड करायला लागतात तिथे थोडी लिक्विडिटी कमी होती तर आपण आपण मिक्स करू शकतो रिटर्न्स जास्त आहेत हां तर आपण मिक्स करू शकतो की पन्नास टक्के फिजिकल आहे आणि पन्नास टक्के सोवेर हळूहळू आपल्याला कळलं की आता माझं फायनान्शियल स्थैर्य थोडंसं वाढायला लागलंय तर मी मग बी अधिक वाढवू शकतो फिजिकल गोल्ड घेण्याची आवश्यकता नाही तर आता आपण आपल्या जो आजचा जो विषय होता सगळा की गुंतवणूक कशी करावी कुठं करावी कुठले कुठले त्याचे पर्याय आहेत नवीन पग नोकरी लागलेल्यांनी त्यांनी कशी गुंतवणूक करावी कमी पगार असलेल्यांनी त्यांनी कशी करावी हे तर आपण सगळं बघितलं पण आता दादाचा एक शेवटचा प्रश्न मला घ्यायचा आहे तो म्हणजे की जे नवीन गुंतवणूकदार आहेत किंवा ज्यांना नवीन नवीन नोकरी लागलेले आहेत किंवा ज्यांनी आता आर्थिक साक्षरतेचे ठरवलेले किंवा ज्यांनी या फायनान्शियल सगळ्या स्टॅबिलिटीकडे त्याचे ठरवलेले तर त्यांनी गुंतवणूक करताना कुठल्या काही ठळक गोष्टी अशा चाललं की ज्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे बरोबर सो so, आजच्या एपिसोडचं थो थोडक्यात हे सारे असं आपण म्हणू जे काय आपण बोललो तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना उत्पन्न मिळायला सुरुवात झालेली आहे त्यांनी एक काळजी घ्यावी की जसं आपण वॉरन बफेचं उदाहरण बघितलं की मी माझ्या उत्पन्नामधून दहा टक्के वीस टक्के ही रक्कम फक्त आणि फक्त बचत करणार आहे ती रक्कम बाजूला ठेवूनच खर्चाचं आणि बाकीच्या गोष्टींचं नियोजन करा हे पहिलं जी आपली बचत आहे ती गुंतवणुकीमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात सोपा पर्याय जो आपण बघितला एफ डीचा सध्या सात टक्के कमीत कमी आहे तर अशा बँकेमध्ये खातं जिथे माझ्या सेव्हिंग अकाउंटवर ऑटोमॅटिक लिंक एफ डी होऊन सात टक्के परतावा हो मिळेल ही सुरुवात त्याच्यानंतर जर आपल्याला अजून सरप्लस किंवा अजून आपण करू शकलो आणि आपला कॉन्फिडन्स वाढवू शकलो तर आपण जसं म्हणलं एस आय पी तो, तो सुद्धा इंडेक्स फंडमध्ये चांगल्या तीन कंपन्यांच्या सेन्सेक्स किंवा निफ्टी बेस्ड कुठलाही हा त्या दोन हजार तीन हजार जी काही रक्कम तुम्ही ठरवाल महिन्याची त्याच्यामधून आपल्याला हा इंडेक्स फंड घेणं आवश्यक आहे त्याच्यामधून सुरुवात करू शकता तिसरं आपण म्हणलं की इमर्जन्सी की त्याच्यासाठी थोडेसे पैसे बाजूला काढायचे ठेवायचे ते सगळ्यात पहिल्यांदा करणं आवश्यक आहे कारण आज एक वर्षाने दोन वर्षांनी तुमचे ॲस्पिरेशन बदलतील तुम्हाला काही समजा मेडिकल इमर्जन्सी आली तर त्याच्यासाठी पैसे लागू शकतील तर त्या नियोजनासाठी सुद्धा एक एस आय पी किंवा ठराविक रक्कम थोडी थोडी करून तीन ते सहा महिन्याचा पगार त्या इमर्जन्सी फंडमध्ये जमा होईल तो लिक्विड फंड किंवा लिंकडेफडी या दोन फॉर्मॅट्समध्ये ठेवणं आवश्यक आहे हळूहळू सुरुवात करू एकदम मोठा घास घ्यायला नको एखाद्या वर्षांनी दीड वर्षांनी जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स दिसायला लागतील की माझ्या दहा हजारचे बारा हजार झाले माझ्या एक लाखाचे एक लाख वीस हजार झाले तेव्हा ऑटोमॅटिक तुमचा हा काय म्हणतात कॉन्फिडन्स वाढेल आपण आता इथे थांबतोय यातले अजून बरेच मुद्दे जे राहिले आहेत आप आपले ते आपण कव्हर करणारे पण ते वेगवेगळ्या विषयांमध्ये आणि वेगवेगळ्या ज्याला जास्त सविस्तर आणि म्हणतो आपण सखोल असे ते विषय आपण कव्हर करू आनंदींचं मी आभार मानतो की ते आत्ताच्या आपल्या कार्यक्रमात आले आणि पैसे कसे गुंतवावे कुठे गुंतवावे याचं त्यांनी ज्याला म्हणतो आपण की ते सविस्तर मार्गदर्शन केलं आ, तुम्ण 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 जे आत्ता प्रेक्षक आपले ह्या सगळ्या एपिसोड बघणार आहेत मला त्यांना एक सांगायचं आहे की तुमचे जर का काही शंका असतील या संदर्भात किंवा तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या मनात गुंतवणूक कशी करावी किंवा याच्याबाबत जे काही प्रश्न असतील ते आम्हाला आमच्या सकाळच्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा तुमचे प्रश्न आम्हाला कळवा आणि तुमच्या शंका जर का काही असतील तर ते आम्ही आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये किंवा याच्या पुढच्या भागांमध्ये शंकांचं निरसन करण्याचा असं तज्ञांकडनं नक्की प्रयत्न करू तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटलाय आम्हाला आवर्जून कळवा आणि सगळ्यात जाता आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळचं यूट्यूब चॅनल जर का तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच जा आणि तातडीने आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा